धगधग गर्ल माधुरी दीक्षित मराठीत पदार्पण कधी करणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. आता बकेट लिस्टच्या निमित्तानं तिच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होते. दिग्दर्शक तेजस देऊस्करला माधुरीला मराठीत आणण्याचं श्रेय जातं. माधुरीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता जाणून घेऊया या सिनेमाच्या दिग्दर्शक तेजस देऊस्करकडून. सगळ्यांची लाडकी धगधग गर्ल माधुरी दीक्षित अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठीत पदार्पण करते आणि याचा क्रेडिट जातं ह्या माणसाला. त्याच्याचा खूप खूप स्वागत आहे झी चित्र गौरवचा मंच आणि इथून बकेट लिस्टच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. खरं तर खूप चांगला योग आहे आणि माधुरी दीक्षितला मराठीत आणण्याचं श्रेय तुम्हाला जाते, कारण बऱ्याच जणांनी प्रयत्न केले पण तो योग काही जुळून नाही आला. पण तुमच्या बाबतीत मात्र सगळेच योग जुळून झाले, माधुरीचं मराठीत पदार्पण आणि फिल्मची प्रमोशनची सुरुवात झी चित्र गौरवपासून. नक्कीच एक मोठा प्लॅटफॉर्म आहे झी चित्र गौरव आणि मराठी माणसाशी तो कनेक्टेड आहे, म्हणजे एक समीकरण आहे मराठी माणूस मराठी मन आणि झी, त्यामुळे दुग्ध शर्करायुक्त योग आहे. आणि श्रेय आहे की नाही मला माहीत नाही पण जबाबदारी खूप आहे, कारण एक दिग्गज कलाकार आहे, ऑफकोर्स मराठीसाठी सगळ्या लोकांना आवडीची अशी एक व्यक्ती आहे आणि ती मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा माझ्या सिनेमाच्या बरोबर ती येते आहे. नक्कीच एक जबाबदारीचं काम आहे आणि आम्ही अख्ख्या टीमनी मिळून ती जबाबदारी पार पाडली आहे असं मला वाटतं आहे. अर्धं काम झालेलं आहे, आता पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे, एक्साइटेड आहे. फार कमी वेळ राहिला आहे फिल्म रिलीज होण्यासाठी, पण फिल्मचं प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलं सुरू आहे. माधुरीचे एक रोमॅन्टिक गाण्याच्या चित्रीकरणाचे फोटो असतील, माधुरी बाईक राईड करतानाचे फोटो असतील, हळूहळू तुम्ही रिव्हील करता आहात. तर या बकेट लिस्टमध्ये नेमकं दडलं काय आणि सगळ्यांच्या लाडक्या धगधग गर्लचा कोणता अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे? खरं सांगायचं तर आत्तापर्यंत प्रेक्षकांनी जे बघितलं आहे ना ते खरं तर टिप ऑफ दी आईसबर्ग आहे असं मी म्हणेन, कारण जे रिव्हील केलं आहे ते आम्ही इतक्या अगोदर रिव्हील केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा बरंच काही अजून या चित्रपटात लोकांना बघायचं आहे. त्यामुळे मला नक्की आशा आहे की लोकांना जे बघायला मिळेल ते खूप एक्साइटिंग असणार आहे. एक तर माधुरी दीक्षित आणि त्याच्यामध्ये ती ज्या पद्धतीच्या गोष्टी यात करते आहे तर त्या एक इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहेत. बकेट लिस्ट सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर बकेट लिस्ट ही ॲक्च्युली घराघरात घडणारी गोष्ट आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतात. वाटत असतं की अरे मी हे केलं असतं तर मला छान झालं असतं. ही वेळ आहे खरं तर की त्या इच्छांची यादी पुन्हा काढायची आणि पुन्हा त्या यादीकडे एका सकारात्मक दृष्टीने बघायचं आणि ही यादी या आयुष्यात पूर्ण करायची एक संधी आपल्याला पुन्हा मिळते आहे या आशेनी या विचारांनी त्यात पडायचं. हे लोकांना सांगणार शिकवण वगैरे नाही आहे पण लोकांना एक स्फूर्ती देणारी कदाचित ही गोष्ट ठरेल असं मला वाटतं, कारण ही गोष्ट जेव्हा आम्ही माधुरीपर्यंत पोचवली तेव्हा माधुरी मॅमने स्वतः त्या गोष्टीकडे कदाचित याच दृष्टीने बघितलं असेल की त्यांची इतक्या वर्षांची इच्छा मराठी सिनेमात पूर्ण म्हणजे यायची ती या सिनेमाच्या द्वारे पूर्ण होते. या सिनेमाच्या माध्यमाने रसिकांच्या अनेक ज्या ट्रीट ज्याला म्हणतो पूर्ण होत आहेत. एक म्हणजे माधुरी मराठीत पदार्पण करते, दुसरी गोष्ट म्हणजे रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित 25 वर्षानंतर स्क्रीन शेअर करताय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुमित राघवन आणि माधुरी दीक्षितची पेअर. म्हणजे जेव्हा माधुरी मराठीत पदार्पण करणार हे निश्चित झालं तेव्हा तिच्या अपोजिट सुमित राघवनचंच नाव समोर का आलं हा पण एक प्रश्न आम्हाला पडला. सुमित राघवनचं नाव का आलं हे ॲक्च्युली तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने कळेल, कारण ती पेअर आहे त्याच्यामधलं जी केमिस्ट्री दिसायला हवी ती उत्तम पद्धतीने दिसते आहे असं मला वाटतं आहे. आणि ॲक्टर म्हणून तर तो चांगला कमालच आहे, त्याच्यामध्ये काही वादच नाही, त्यामुळे ती पेअर करेक्ट जुळून ती येते आहे. आणि कास्टिंग तुम्ही बाकीचे पण कास्टिंग बघाल तर वंदनाताई रेशम प्रदीप काका शुभा कोटे दिलीप काका प्रभावळकर म्हणजे ही म्हणजे पूर्ण फौज आहे. आणि त्या सगळ्यांबरोबर काम करताना आणि माधुरी दीक्षित असताना म्हणजे अजून तुम्हाला काय पाहिजे हे सगळं त्या सिनेमात बघायला मिळेल. रेणुका शहाणेंबद्दल मला एक खूप आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की ती मला पर्सनली असं वाटतं मला प्रचंड आवडणारी अभिनेत्री आहे, पण ती प्रचंड अंडर रेटेड अभिनेत्री आहे असं मला वाटतं. त्यांचं कॅलिबर हे अजूनपर्यंत पूर्णपणे मला असं वाटतं वापरण्यात आलं नाही आहे आमच्या सिनेमामध्ये. खरं तर त्यांनी खूप मोठी म्हणजे लांबीला मोठी अशी भूमिका केली नाही आहे, पण त्या छोट्याशा भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या अभिनयामुळे इतकी जान टाकली आहे की तेव्हा त्या अभिनेत्री म्हणून त्यांचं कसब आपल्याला दिसतं. आणि त्या दोघी एकत्र जेव्हा आल्या तेव्हा तर म्हणजे सेटवर तर धमाल होती,
आणि सीन ज्या पद्धतीचे सीन होते त्याच्यामध्ये त्यांनी एक वेगळीच म्हणजे मजा त्याच्यामध्ये आणली. चलो थँक्यू थँक्यू दॅट विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट सादिक सह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.